94.3 टोमेटो एफएम तुम्ही केलं मी जाय तुमच्या सोबत आणि आज आहे जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणजे वर्ल्ड होमिओपॅथी डे आणि या निमित्तानं मी आणले ही स्पेशल वाली बातचीत आणि आज आपल्याला होमिओपॅथी बद्दल खूप सारी माहिती सांगण्यासाठी आहेत मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल जे ताराबाई पार्क कोल्हापूर इथं आहे या हॉस्पिटलचे डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील सर जे MD होमिओपॅथी आहेत. सो सगळ्यात आधी डॉक्टर मी तुमचं स्वागत करतो स्टुडिओमध्ये वर्ल्ड होमिओपॅथी डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार, थँक्यू. आणि आपण पहिलाच प्रश्न मला डोक्यात येतोय की आज जागतिक होमिओपॅथी दिवस जो आहे या निमित्तानं तुम्ही आपल्या ऐकणाऱ्यांना काय सांगाल? प्रथमतः मी 94.3 FM मनपूर्वक आभार मानतो की आज मला या जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त मला येण्यासाठी संधी दिलेली आहे. मी आपले आभार मानत आहे. जागतिक होमिओपॅथी दिन म्हणजे आज 10 एप्रिल दिवस डॉक्टर सॅम्युअल हनीमन यांचा वाढदिवस, ज्यांनी या होमिओपॅथीचा शोध लावला, त्याचबरोबर होमिओपॅथिक औषधांचा प्रसार केला, असंख्य रुग्णांना होमिओपॅथिक औषधाने बरे करून आज एक नवीन औषध प्रणाली त्यांनी तयार केलेली आहे. म्हणूनच आज जागतिक होमिओपॅथी दिन साजरा केला जातो. याचा मूळ हेतू आहे की जागतिक होमिओपॅथी दिनादिवशी जे आमचे डॉक्टर सॅम्युअल हनीमन यांनी जे काम चालू केलं होतं तेच काम आपण असंख्य रुग्णापर्यंत पोहोचवणं, चांगल्यात चांगली सेवा देण्याचं काम करणं, आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या होमिओपॅथीचं काम असंख्य रुग्णापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत, याबद्दल मला सार्थ अभिमान वाटतो. डॉक्टर, पुढचा प्रश्न आज आहे की होमिओपॅथी ही जी ट्रीटमेंट पद्धती आहे त्याबद्दल आपण आपल्या ऐकणाऱ्यांना सांगूयात. तर होमिओपॅथिक औषध प्रणाली आहे ज्यामध्ये सिमिलिया सिमिलिवस क्युरेंचर, ज्यामध्ये आपण मराठीमध्ये साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर काट्याने काटा काढणे ही जी पद्धत आहे, या पद्धतीमध्ये रुग्णांचा आजार आहे त्या आजाराचा पूर्णपणे अभ्यास केला जातो, त्याच्या बारीक सारीक गोष्टीचा त्यांच्या लक्षणाचा समूह केला जातो, त्याचबरोबर त्यांना औषधाचा कमी प्रमाणामध्ये मात्रा देऊन आपल्या चेतना संस्थेला उत्तेजित केलं जातं व त्याद्वारे रुग्णाचा साध्या सर्दी खोकल्यापासून ते कॅन्सरपर्यंत वेगवेगळ्या आजारावरती रुग्णाला औषध देऊन रोगमुक्त करण्याचं होमिओपॅथीनं खरोखरच कौतुकास्पद काम केलेलं आहे, त्याबद्दल डॉक्टरांचे आज जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त सर्वांचे आभार मानतो. कोरोना पॅन्डेमिक मध्ये तुमचा अनुभव कसा होता आणि त्या पॅन्डेमिक मध्ये होमिओपॅथी कशी लोकांच्या कामास आली? तर प्रथमतः मी आपल्या भारत देशामधील मोदी सरकारचे मी आभार मानतो, ज्यामध्ये मोदी सरकारने आज आर्सेनिक अल्बम हे आपल्या देशातील लेवलला सर्वांना आर्सेनिक अल्बम 30 हे प्रतिबंधात्मक औषध देण्यासाठी जेव्हा सूचना केली खरोखर आम्ही आभार मानले. आर्सेनिक अल्बम 30 हे औषध आम्ही सर्वांच्या पोहोचण्याचा प्रयत्न केला. कोरोना पॅन्डेमिक मध्ये मी स्वतः रुग्ण पाहिलेले आहेत, जे रुग्ण पॉझिटिव्ह होते प्रचंड घाबरलेले होते. एक वर्षापूर्वी जी परिस्थिती होती ती खूपच भयानक होती आणि त्यावेळेस आर्सेनिक अल्बम औषध पॅन्डेमिक मध्ये काम करणारं एकमेव औषध होतं. प्रिव्हेंटिव्ह मध्ये औषध देत असताना बऱ्याच रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढली गेली आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना कोरोनामुक्त ठेवण्यात यश आलं. त्याचबरोबर जे कोरोनाची महामारी होती ती आपल्याला तेवढ्या प्रकारेने इतर देशाच्या तुलनेमध्ये आपल्या भारतीय देशामध्ये कमी प्रमाणात त्या लोकांना त्रास झाला आणि मृत्यूदरही तसा कमी होता. आर्सेनिक अल्बम हे औषध आम्ही सगळ्या लोकांना आम्ही देऊ शकलो आणि हे सर्व अत्यल्प खर्चामध्ये झालं. शासनाने काही ठिकाणी मोफत औषध दिली. आम्ही सुद्धा आमच्या रुग्णांना, जवळच्या लोकांना, आमच्या नातेवाईकांना, आमच्या गावातील लोकांना, आमच्या आजूबाजू लोकांना, जिल्ह्यातील लोकांना आम्ही होमिओपॅथिक औषध देण्यामध्ये आम्ही हातभार लावला होता आणि त्याचा नक्कीच फायदा झालेला आहे. परंतु आता जी दुसरी लाट आलेली आहे या दुसऱ्या लाटेमध्ये पूर्वीपेक्षा आम्ही आता पेशंट बघत आहे त्याची संख्या व त्याची लक्षणं हे अगदी तीव्र प्रमाणाची आहेत. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढलेला आहे. HRCTचा रिपोर्ट बघतो त्यामध्ये प्रामुख्याने जो स्कोर आहे खूप वाढलेला दिसत आहे. परंतु एवढं वाढलेलं असताना सुद्धा रुग्णाला होणारा त्रास हा कमी प्रमाणात दिसतो. यामध्ये लोकांची रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढलेली आहे, त्यामुळे होमिओपॅथीचं मोठं वरदान कोरोना पॅन्डेमिक मध्ये झालेलं आहे आणि अजूनही होत आहे. आम्ही अजूनही आमच्या रुग्णांना होमिओपॅथिक औषध प्रिव्हेंटिव्ह म्हणून देत आहे. माझा पुढचा प्रश्न आहे की होमिओपॅथी जशी या कोरोनाच्या काळात आपल्याला फायद्याची ठरलेली आहे तशी आणखीन कोणकोणत्या आजारांवर तीही उपचार पद्धती तितक्या इफेक्टिव्हली काम करते? होमिओपॅथीमध्ये असे अनेक आजार आहेत जे अगदी साध्या सर्दी खोकल्यापासून ते सिरियस कॅन्सर पर्यंत आम्ही रुग्ण बघत आहे आणि यामध्ये अगदी योग्य जर मेडिसिन आपण निवडून दिलं, जेव्हा डॉक्टरांच्या रुग्ण येतो त्यावेळी त्याची पूर्ण मानसिक शारीरिक आणि कौटुंबिक माहिती विचारली जाते. गोष्टीचा होणारा ताण किंवा त्यांची लक्षणं सगळ्यांचा समूह करून त्यांना जेव्हा योग्य ती रेमेडी दिली जाते त्यावेळेस आपण अपेंडिक्स, टॉन्सिलायटिस, मुतखडा, मुळव्यात असे असंख्य रोग आहेत जे बाहेर डॉक्टर ऑपरेशन शिवाय पर्याय नाही म्हणून सांगतात, हे सुद्धा आम्ही होमिओपॅथिक औषधाने आजार बरे केलेले आहेत व रुग्णांना त्याचा फायदा झालेला आहे आणि अगदी अत्यल्प खर्चामध्ये फायदा झालेला आहे. सर्वांना आवाहन करतो, घाबरून न जाता, कुठलाही तुमचा आजार असू दे, तुम्ही शेवटच्या वेळी होमिओपॅथी डॉक्टरांचा पर्याय नाही म्हणून येता, पण तुम्ही जर पहिल्यांदा झाला तर नक्कीच तुमचा त्रास वाचेल, त्याचबरोबर तुमचा आर्थिक त्रासही होत असतो तोही वाचेल. आणि जर आपण फायदे सांगायचं म्हटलं तर या उपचार पद्धतीचे कोणकोणते फायदे आहेत की जे पेशंट्स ना होतात आणि बाकी सगळ्यांना पण होतात? होमिओपॅथिक औषध हे कमी प्रमाणात देत असल्यामुळे रुग्णाला कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. सिरियस आजार असेल तरी सुद्धा त्या रुग्णाला आपण बरे करण्याची ताकद या होमिओपॅथिक औषधामध्ये आहे, त्यामुळे पेशंटचे आर्थिक फायदे तर होतातच होतात, त्याबरोबर वेळेचेही फायदे होतात. त्याचबरोबर गरोदर स्त्रियांना पण आपण औषध देऊ शकतो, लहान मुलांना आपण औषध देऊ शकतो, वयोवृद्ध लोकांना सुद्धा आपण औषध देऊ शकतो, त्याचबरोबर कुठलाही साईड इफेक्ट नाही, कमी खर्च असल्यामुळे
सर्वांना ते परवडेल या दरामध्ये उपलब्ध असतं. ओके, आणि जर आपण थोड्याच वेळापूर्वी वयोगटाबद्दल बोललो तर कोणकोणत्या वयोगटामध्ये ही उपचार पद्धती जास्त इफेक्टिव्ह ठरते? अगदी जन्मलेले बाळ असेल त्या बाळापासून आपण सर्वांना औषध देऊ शकतो. मुलांना अगदी सर्दी खोकल्याचे आजार वारंवार होत असतात, वारंवार ताप येत असतो, अशा वेळेस जर होमिओपॅथिक उपचारानं आपण त्यांना जर आपण उपचार केले तर पुढचे होणारे कॉम्प्लिकेशन, काही मुलांना किडनीवर डोळ्यावरती परिणाम होत असतात, हे आपण वाचवू शकतो. त्याचबरोबर वयात येणाऱ्या मुली अशा वेळेस हार्मोनल डिस्टर्बन्सेस होत असतात, काही त्या काळामध्ये हायर डोसमध्ये औषध घेतली तर त्यांचे साईड इफेक्ट होतात. त्याचबरोबर सिनियर सिटीजन्स असतील, वयोवृद्ध लोक असतील, त्यांच्यामध्ये सुद्धा ज्या ज्या तक्रारी असतात, प्रामुख्याने त्यांचे मानसिक आरोग्य थोडंसं बिघडलेलं असतं, अशा वेळी त्यांना आम्ही होमिओपॅथिक औषधं देऊन त्यांची लाईफस्टाईल आपण बदलण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे अगदी लहान वयापासून ते वयोवृद्ध लोकांच्यापर्यंत सर्वांनाच हे उपयोगी पडणार औषध आहे. तुमच्या आठवणीत राहिलेला एखादा पेशंटचा अनुभव असं काही आपण सांगू शकतो लोकांना? हो नक्कीच, कारण माझ्या कोरोना पॅन्डेमिक मध्ये असं झालं होतं की मी माझ्याकडे एक पेशंट आले होतो, त्या व्यक्तीचं नाव पण सांगेन, मी किरण सोळंकी, ज्यांना सर्वप्रथम कोरोना झाला त्यावेळेस प्रचंड घाबरले होते. त्यांच्या घरामध्ये त्यांचा मुलगा, त्यांची सून, त्यांची मिसेस आणि लहान मुलं होती जुळी एकाच घरामध्ये, कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर प्रचंड घाबरल्यामुळे कॉर्पोरेशननं सर्वांची टेस्ट करून घेतली तर त्यामध्ये दोन जुळ्या मुलांमधील एका मुलाची टेस्ट पॉझिटिव्ह आली, एका मुलाची टेस्ट निगेटिव्ह आली. तर हा एक माझ्यासाठी प्रचंड धक्कादायक हा निकाल होता. जेव्हा दोन्ही मुलं बघितली तर एकत्र खेळत होती, एकत्रच राहत होती, आईजवळ होती, परंतु आईला टेस्ट पॉझिटिव्ह न येता त्या एकाच मुलाची होती. अभ्यास केला तर असं कळालं की ज्याला कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह ते वारंवार आजारी पडतो आणि दुसरं बाळ होतं ते पूर्ण एन्जॉय करतो, त्याला कुठलाही त्रास वारंवार होत नव्हता. यावर माझ्या लक्षात आलं की अरे रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर नक्कीच आपण अगदी कोरोनाच काय इतर व्याधीही आपण होऊ देत नाही. आणि अशा वेळेस मी त्यांना होमिओपॅथिक औषध देऊन त्या बाळाला कुठेही ऍडमिट करता, घरातच होम क्वारंटाईन करून त्या आजारी पडलेल्या पॉझिटिव्ह आलेल्या बाळाला सुद्धा मी औषध देऊन उपचार करून घरातच बरं केलं. माझ्यासाठी एक होमिओपॅथी मधलं महत्वाचं असं उदाहरण आहे. आता सध्याच्या काळामध्ये आपण लोकांना एखादी टीप सांगू शकलो तर? परवा जागतिक आरोग्य दिन झालेला आहे 7 तारखेला, तर या दिवशी जागतिक लेवलला जे टार्गेट ठेवलं होतं हेल्दी समाजासाठी काम करायचं आहे, हेल्दी लोकांची संख्या वाढवायची आहे, फेअरर अँड हेल्दीअर वर्ल्ड असं आपल्याला एक संदेश देण्याचा आला होता. तर या संदेशामध्ये असं दिसून येतं की सर्वांची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची आहे आणि आपलं आरोग्य, सर्वांचं आरोग्य आपण एक चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकतो, तर कोरोनाच काय पण कुठलाही आजाराला आपण रोखू शकतो. सो आज डॉक्टर जागतिक होमिओपॅथी दिवस आहे, तर या निमित्तानं आपल्याला बरेच जण ऐकतायत, तुम्ही त्यांना या निमित्ताने काय मेसेज द्या? मी सर्वांना एक शॉर्ट बट स्वीट संदेश देईन, प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या, मास्क लावा, सॅनिटायझर वापरा, सुरक्षित अंतर ठेवा. आपल्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की ब्रेक द चेन, तर सर्वांनी काळजी घेतली तर नक्कीच आपण कोरोनासारख्या पॅन्डेमिक आजाराला हरवून चांगलं आरोग्य आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या बरोबर स्वतःला व आपल्या कुटुंबाला व आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या देशातील सर्वांना आपण वाचवू शकतो. डेफिनेटली आज तुम्ही इथं आलात आणि ही सगळी माहिती शेअर केली आपल्या ऐकणाऱ्यांच्या बरोबर, की जी महत्वाची माहिती होती त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आणि पुन्हा एकदा वर्ल्ड होमिओपॅथी डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू टोमॅटो एफएम ऑडियन्सला, माझ्या सर्वांना शुभेच्छा.